आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काकाजी. जी. मले चूक समजली, कारण ध्यानात आलं. हाऊ का? हाऊ जी, वारीत असताना मी महाराजांसाठी नैवेद्य तयार केला होता, पण महाराजांना नैवेद्य दाखवलंच नाही ना, चूक झाली माई. आता अर्धवट काम पूर्ण करायला लागते. काकाजी, मी झुणका भाकरीचा नैवेद्य तयार करते, पण मला साहित्य भेटेल का? काऊन नाही भेटणार, महाराज दयाळू आहेत ना. नेमकी चूक लक्षात आणून दिली की नाही? गण गण गणात बोलते. म्हणूनच महाराजांनी मला चूल तयार करायला सांगितली. साहित्य घेऊन येतो. आनंद आहे. गण गण गणात बोलते. गण गण गणात बोलते. गण गण गणात बोते. आई गुरु माऊली, तुम्ही त्रिकाल ज्ञानी हाजी. जना नकळतच बोलली आणि मले माझी चूक ध्यानात आली जी. मले समजलं, भक्त स्वतः चुका करतेत आणि बोल देवाले लावतेत. नैवेद्य दाखवायचाच नाही ना. गण गण गणात बोलते. शिवा शिवाचा मेळ घालून मायापित्याचे छत्र होनी आधारिसी तू शंभो हर हर. गण गण गणात बोलते. अथांग मायेचा गजानन शेगावीचे संत गजानन शेगावीचे संत गजानन शेगावीचे. हाय गुरु माऊली. गण गण गणात बोलते. गण गण गणात बोलते. गण गण गणात बोलते.
शुभम भवतु। गण गण गणात बोते। का झालं? सासूबाईंनी आवाज दिला का? कृपा झाली महाराजांची, आपण नैवेद्याला विसरलो होतो ना, तर महाराजांनी बुद्धी दिली तुझ्या सासूने आणि नैवेद्य करायला लावलं। जसा महाराजांनी नैवेद्य ग्रहण केला तसं कापर केलं पुंडलिकाच्या अंगातलं, शक्ती आली। गण गण गणात बोलते। वा, याले म्हणतेत का गुरुकृपा? म्हणजे नैवेद्यासाठी यायले कमजोर ठेवलं, यायच्या अंगात कापरं ठेवलं, काऊन का? नैवेद्य हवा होता। मले हेच तर समजत नाही ना, किती हाल करायचे महाराजांनी माया नवऱ्याचे, आणि असे हाल हाल करून सन्यानी कृपा करणाऱ्याले देव म्हणायचं? आई गुरु माऊली, जनाले क्षमा करा जी। लेकरा, तू जसा आमचा आवडता है लाडका है तशी जना पण है। आमची दुसरी चिमणी है जनाबाई, लोण्याच्या काळजाची है जना, काळजी करू नको, जा पादुकाथ घेऊन ये। आमचा पदस्पर्श व्हावा पादुकाले अशी इच्छा आहे ना तुई? हाऊजी, आणतो पादुका। तुम्ही सर्वज्ञानी आहात जी, माझ्या मनातलं बी ओळखलं। गण गण गणात बोते। गण गण गणात बोते। साजरा निर्मळ मनाचा आहेस तू लेकरा, आवडत लेकरू आहे मा तू। शुभम भवतु। गण गण गणात बोते।